वरुड शहरातील असं व्यक्तिमत्व की ज्यांना पाहून तुम्हालाही गर्व होईल. 1965 चे भारत पाकिस्तान युद्ध सुरू होण्यापूर्वी 9 एप्रिल 1965 रोजी घडलेल्या कच्छ चकमकीत अटक करण्यात आलेल्या युद्ध कैद्यांची अदलाबदल 14 ऑगस्ट 1965 ला वाघा सीमेवर करण्यात आली. त्यात चांदस वाठोडा येथील नायक विष्णुपंत केशवराव पाटणकर यांचा समावेश होता. त्यांनी 1952 साली भारतीय सैन्याच्या कोर ऑफ सिग्नल मध्ये प्रवेश केला. 1965 मध्ये कच्छच्या रणात कार्यरत असलेल्या विविध चौक्यांवरून मुख्यालयाशी टेलिकम्युनिकेशन स्थापित करण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी आपली कामगिरी चोख बजावून सीमेपासून 165 किलोमीटर मागे असलेल्या मुख्यालयाशी संधान स्थापित केले. 8 एप्रिलच्या मध्यरात्री पाकी सैन्याने त्यांच्या चौकीवर आक्रमण केले. चौकीवरील मोजक्या सैनिकांनी शर्तीने प्रतिकार करून सकाळपर्यंत पाकिस्तानी गोळीबाराला न जुमानता चौकीवरील ताबा कायम ठेवला. पाटणकरांनी चौकीवरील भित्त बातमी मुख्यालयाला कळविली. मिळालेल्या आदेशानुसार चौकी कमांडर मेजर कर्नल सिंह यांना पूर्ण सहकार्य दिले. पण दिवस उजाडल्यानंतर 9 एप्रिलला त्यांना अटक करण्यात आली. जीवाची पर्वा न करता सतत होणाऱ्या गोळ्यांच्या वर्षावात देखील त्यांनी संदेश संधान कायम ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यांच्या डाव्या पायाला जखम झाली हे त्यांना कळलेच नाही. पाकिस्तानातील 5 महिन्यांच्या कारावासात त्यांना अनेक लष्करी तळांवर हलविण्यात आले. शारीरिक व मानसिक यातना देऊन क्षय करण्यात आला. पण ते डगमगले नाही. पाकी सैनिक आपल्याला नक्कीच गोळी घालून ठार करतील व आपण मायदेशी कधीच जाऊ शकणार नाही अशी त्यांची पक्की मनोधारणा झाली होती. त्यांना पेशावर जवळील कोहाट या लष्करी तळावरील जुनाट किल्ल्यात डांबण्यात आले. बाकी सैनिकांना कोहाट येथेच ठेवण्यात आले. त्यांना एकमेकाशी बोलण्याची सुद्धा मनाई होती. त्यांनी डांबलेल्या सैनिकांकडून मेहनतीची कामे करून घेऊन एका हॉकी ग्राउंडची निर्मिती केली. जेवणात 3 चपात्या व पैभर वरण देण्यात येत असे. इतक्या हलाकीच्या परिस्थितीतून गेल्यावर 14 ऑगस्ट 1965 साली झालेल्या युद्ध कैद्यांच्या अदलाबदलीत नायक पाटणकर बंदीवासातून मुक्त झाले. आज आम्ही अशा व्यक्तीचा परिचय करून देणार आहोत. आम्ही आतापर्यंत डॉक्टर मंडळी, समाजसेवी, राजकीय या सर्व लोकांची आम्ही भेटी करून दिल्या आणि त्यांच्या मुलाखती घेतल्या. परंतु आज वरुड शहरामध्ये विजयनगर परिसरामध्ये अशा व्यक्तीचा परिचय करून देणार की ज्या व्यक्तीने देश सेवा केली, देशासाठी आपलं पूर्ण आयुष्य समर्पित केलं, सोबतच देशासाठी देशा पाकिस्तानमध्ये सुद्धा राहण्याची पाळी आली तर ते तिथे पाकिस्तानमध्ये सुद्धा देशाची सेवा करण्याकरता राहिले असे व्यक्ती म्हणजे विष्णुपंतजी पाटणकर. विजयनगरमध्ये सध्या वास्तव्यात आहे विष्णुपंतजी पाटणकर. वय त्यांचं 85 वर्ष वय आहे. सध्या थकले आहे ते. परंतु आज आम्ही आम्हाला जसं कळलं की ज्या व्यक्तीने देशसेवा केली, आपलं आयुष्य पूर्ण समर्पित देशासाठी समर्पित केलं, आपल्या देशाच्या रक्षणासाठी पाकिस्तानमध्येसुद्धा राहण्याचं काम पडलं, तर ते एकमात्र व्यक्ती पाकिस्तानातसुद्धा राहून आलेले आहेत असे व्यक्ती म्हणजे विष्णुपंतजी पाटणकर. 1965 भारत आणि पाक युद्ध जेव्हा सुरू होणार होतं त्याच्या अगोदर 9 एप्रिल 1965 रोजी घडलेल्या चकमकीमध्ये जे सैनिकांची जे चकमक झाली त्या आपल्या देशाच्या रक्षणाकरता लढणारे म्हणजे विष्णुपंतजी पाटणकर सर. नेमकं त्या 1965चा काय नेमका काळ होता आणि त्यावेळेस त्यांनी देशासाठी काय केलं आणि खरंखर त्यांचा अनुभव आम्ही आमच्या प्रेक्षकांना आज आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आज सर जे ज्येष्ठ नागरिक झाले आहेत, थोडंसा वयाचा वयोवृद्ध आहेत ते, त्याच्यामुळे थोडंसं त्यांना थोडंसं आता विविध आजार आहेत, परंतु तरी त्यांनी वेळ दिला आम्हाला जाणून घे त्यांच्याकडून. सर्वप्रथम तुम्हाला सलाम करतो आम्ही की तुम्ही देशासाठी सेवा केली, तर तुम्ही काय सांगू शकाल, तुमचा अनुभव काय सांगू शकाल? मी पकडल्या कसा गेलो म्हणजे माझं कन्व्हर्सेशन चालू होतं रेडिओवरशी वेगळी सारखी, तर तेव्हाच्या काळात ते फोन यायचे ये बनायचे वजनी, तर जेव्हा नाही माझं बोलून चालू होतं 2 माणसं कोणीतरी आले, तर सैनिक त्यांचे सैनिक, तर अरे ह्याबद्दल कोणी बी नाही आहे. ते आल्याबरोबर मी काय केलं ह्यांचे ते छातीवर दाबून धरला म्हणजे इनकमिंग साऊंड कोणत्यांना कळायला नको. हां, तर त्याने पाय टाकला माझ्या इन्स्ट्रुमेंटच्या मागे, इथे हे ठिपवतो नाही काही, तर नेमकं माझ्या छातीवर पाय पडला आणि माझ्या तोंडातून आह असा शब्द निघाला. तो आमच्या टेलिफोन ऑपरेटर नाही ऐकला की पाटणकर आह म्हणजे याला स्टॅप केला आहे. त्यांनी सगळं दूर केलं, पाटणकर का
ये आवाज सुना सुनने के बाद में कोई भी आवाज़ सुनने को आया नहीं, वो तो उनको स्टैप कर दिया होगा, शहीद हुए। तो त्या दिवशी त्या लोकांनी दुपारचं जेवण वगैरे नाही केलं म्हणतात, असं नंतर सांग मला समजलं की नाही। तर जेव्हा मी पकडलं गेलो बाहेर पाहतो तर त्यांनी ग्रेनेड फेकले होते, तर ग्रेनेडचे खड्डे करायला खूप होते। ॲक्च्युली माझा तंबू होता, तिथे प्लेन होता, पण बाजूला तंबूला पडता बाजूला पडलं, तिथे खड्डे झाले। तर काय झालं, त्याच्यापैकी काहीतरी मला पकडून दिलं, बेल्ट पकडला, चलो धावत धावत त्यांच्या एरियामध्ये नेलं। मी म्हणत 9 एप्रिलची गोष्ट आहे, मी उन्हाळ्याचे दिवस होते, पहाटे पहा सकाळी सकाळी, मी म्हणायचं उजवा पाय तर ठीक आहे बा, काही वाटत नाही, पण दवा पायाला थंड का वाटते? नंतर कळलं एका ठिकाणी त्यांना मला पाणी प्यायला दिलं, तर पाणी पिता पिता नाही डोळ्याची पट्टी थोडीशी वर केली, पाहतो ही पॅन्ट लाल झालेली होती आणि मी बेशुद्ध पडल्यासारखं झालं मला काहीतरी। तर ते काय झालं, ते जे होते ना बॉम्बचे तुकडे इथे पडले होते, हां बारीक लहान तुकडे असे, मला कुठं हॉस्पिटलमध्ये नेलं त्यांनी, त्यांनी ट्रीटमेंट दिलं आणि नंतर त्याचं ऑपरेशन केलं, ड्रेसिंग केलं, प्लास्टर केलं आणि नंतर मला माझे जे कॅम्पमध्ये जे बाकीचे लोक होते आमचे त्यांच्याने सोडलं। तर हे मला खूप त्रास झाला, कारण मी सिग्नलचा नंबर विचारला तेव्हा सांगितलं 6262 पासून तुम्हाला सिग्नल के हो, हा जी आता खोटं बोलता येत नाही कारण जिनेवा करा पूर्ण रिझल्ट द्यावं लागतात। हा जी क्या 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 तुम्हाला प्रोफेशन आहे? प्रोफेसर तो नाही बोला रे बाबा, हमको हम उस्ताद बोला रे, प्रोफेसर नाही होते। अबे तुम काम क्या करते हो? आता मला पेंटिंगची हॉबी होती आणि खोटं बोलायचं तर परफेक्ट खोटं बोलायचं, पकडलं गेलं पाहिजे नाही। मला शाळेमध्ये असतानापासून मला ड्रॉइंगची हॉबी होती, तर मी पेंटर हूँ। पेंटर पेंटर यहाँ पर कैसे किसले आहे क्या मालूम? उन्होंने साहब ने बुलाया, हमारे साहब ने भेज दिया, वहाँ के कुछ 2-4 बोर्ड लिखने थे तो वहाँ पर लिखने के लिए भेज दिया था। अच्छा त्यांना वाटलं बरं आहे, मग त्यांनी कलर कॉम्बिनेशन विचारलं, कोणता कलर, चॉकलेट कलर कसा, नमका कलर कसा, मला ते माहीत होतं खरं सांग, इमानदारी सांगितलं ते, तर त्यांना खरं वाटलं म्हणत सेन्सिल बनवायला जाणते हो, हा आता पेना देतो, हा लिख कर देतो, मग मला कर म्हणजे हे देतो ब्लेड पेन्सिल रबर मैं बना कर दे दूंगा और स्लिप पेपर। त्यांना खरं वाटलं रे, त्यांनी ते दिलं, पण त्यांनी काही यादी दिली ते स्पेलिंग चुकीचे होते, कारण मी सांगितलं होतं मला हे जर आता स्पेलिंग जर आपण दुरुस्त केले तर हे म्हणजे चालेल, तर मक्कार तुम्ही अंग्रेजी जाणताय, बोलताय की 8 जमात पढाऊ और तुमको अंग्रेजी तुमको कैसे मालूम ये सब गलत है करके, तो मारा झापड़ा तो मटल अधिक पनिशमेंट दी थी। मनो मैं साहब देखो साहब ने जो लिख कर दिया वैसा ही नियम बनाया ना, हाँ पढ़ लो, नहीं तो बड़े साहब हमको आपको भी झापेंगे, हमको भी झापेंगे। देशाच्या सेवेसाठी त्यांनी 155 दिवस पाकिस्तानमध्ये घालवले, नेमकं 155 दिवस कसे घालवले ह्या त्यांचा इतंब आपण माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊ। नेमकं तुम्हाला काय काय अनुभव आला? तुम्हाला अनुभव म्हणजे आम्ही त्यांना ते आमच्याशी शत्रूसारखे वगैरे, कोणी यायचं ठीक शिकले का ना दिल्ली कर, नाही साहेब थोडंसं गलत हो गया, बरं साहेब क्या बोलेंगे हमारे जे है तो करामत सांगायचं, कोणी मारून द्यायचा, मारून लाच मारून द्यायचा, जेवायला 3 चपात्या जायचे, पण रात्री ते गार्ड असायचे, तर
ते दर 2 तासांनी आम्हाला बाहेर फॉलिंग करायचे. फॉलिंग म्हणजे एकत्र करायचे आणि गिनती करू 1 2 3 4 5. आम्ही 35 जण होतो तर 35 सोजा 2 तासांपर्यंत पुन्हा झोप करून घ्यायचे. तर त्याच्यामध्ये एक चांगले माणसं मिळाले. त्या आठवड्यामध्ये पर्सांची ड्युटी असायची गार्ड कमांडर. तो काय म्हणायचा, अबे सोने देणं बिचारे घर घरचं दूर आहे, मुलुकचं दूर आहे, उनको सोने देणं उनको तुमको तकलीफ क्या हो रही आहे, कोणी नाही बोलायचं. मग त्यांनी आम्हाला संध्याकाळी फॉलिंग करणं बंद केलं. तर मने देखो बोले यहाँ पर है चारों तरफ दीवार है, दीवार के ऊपर काटेदार तार है, उसके ऊपर पहरेदार है. तो ये इनकी ताकत है क्या भागने की, रात को कहाँ भागेंगे, ये पकड़ने जाएंगे, ये नहीं भाग सकते. ये बेचारे देवान है, सच बोलते हैं. अशा प्रकारे हमारा खूब त्रास दिला. देवाला तीन तपाद्या फक्त द्यायचे आणि मुर्दाचं वरण द्यायचं पहिले. बाकी आम्हाला जास्तच पाहिजे मिळत नव्हतं. सकाळी चहा मिळायचा फक्त गुळाचा, बाकी काही नाही. तिथं 155 दिवस झाल्यानंतर तुम्हाला इथे आपल्या देशामध्ये कोणी म्हणजे कसं आणलं मग? हां, तेव्हा शास्त्रीजी होते पंतप्रधान, तर त्यांचे पण कैदी आपण पकडले होते, पण 5च होते. आणि शास्त्रीजींच्या प्रयत्नाने आमची अदला बदल करणार आली की आप हमारे चलो हम आपके शोर देते. तर त्यांचे कोणते अधिकारी असेल असं जे महत्त्वाचे लोक असेल म्हणून, तर आम्हाला शेवटच्या दिवसपर्यंत पता लागला नाही की आम्हाला रिपॅरिएट करणार आहे म्हणून. नाही नाही, मग बरेच सारसे मिळणार आहे तुमच्या लोकांको. आम्हाला युनिफॉर्म वगैरे दिले, प्रेस करून दिले, बूट पॉलिश करायला लावलं सगळं काही. आणि आम्ही आलो, आम्हाला ते लाहोरला आणल्यानंतर तिथं जेवण दिलं. त्याच्यानंतर बॉर्डर होती तिथं, इकडे आपला भारताचा ध्वज तिथं त्यांचा. तेव्हा म्हटलं हे भानगड काय आहे साहेब, तर काही बडा आहे नाही, काही परेड आहे नाही. मग काही लेडीज आल्या तिथे आम्हाला फेअरवेल करायला. म्हणे आप अपने वतन को जा रहे हो, तेव्हा कुठं आम्हाला कळलं हा वतन को जा रहे आहे. त्यांनी आम्हाला काही फुलाची गुच्छ काही स्वीट वगैरे दिल्या. आणि नंतर 3 तंबू होते, एका तंबूत आम्ही होतो, एका तंबूमध्ये त्यांचे लोक आणि एक मधल्या तंबूमध्ये आपले अधिकारी आणि त्यांचे अधिकारी मधात होते. मग त्यांनी आम्हाला विचारलं तुझं नाव काय, नंबर काय आहे, बरोबर आहे काय, तुला कसं वाटतं आहे, बहुत बढिया. आता तिथं काय सांगणार, बहुत बढियाच म्हणावं लागलं, बहुत बढिया लागतं असं. हां ठीक आहे, द्यायचं आम्हाला तर द्यायचे. मग आम्ही 7 जण यायचं, त्यांचं 1 जण सोडायचे. अशा प्रकारचं सोडण्यात आलं. पण इकडे आल्यानंतर आम्हाला सरकार त्याची काही कलर की नाही. ॲक्च्युली मला माझे इन्स्ट्रुमेंट जे होते ते पहिल्याबरोबर एकदम वर्षीन लक्षात यायचा. आणि मी मला गोव्याला पाठवलं ट्रेनिंग सेंटरला, तर मी शिकवायचं इन्स्ट्रक्टर होतो. तर जेव्हा माझे इन्स्ट्रुमेंट जे होते ते शिकवताना मी पदर व्हायचं, कन्फ्यूज व्हायचा. बाकीचे इन्स्ट्रुमेंट ठीक आहे, पण बाकीचे याच्यामध्ये मी कन्फ्यूज व्हायचा. तर त्याच्यानंतर मला म्हणे बाबा इसको जर मेडिकल ट्रीटमेंट करा, मेडिकलला पाठवलं आमच्या ऑफिसरनी. त्यांनी मला पुण्याला पाठवलं, पुण्याच्या हॉस्पिटलला. पुण्याच्या हॉस्पिटलला पाहिलं, त्यांनी मग ते सायकोलॉजिकल टेस्ट वगैरे घेतल्या. म्हणलं बदल हो जाते, एन्झाईट हो जाते हो, एन्झाईट आता बोलून राहिलो हो जाते. तर अशा प्रकारे त्यांनी हे पाहिलं की हा माणूस आता काही कामाचा नाही, त्यांनी मला बोर्ड आउट करून टाकला. इनव्हॅलिड पेन्शन म्हणून इनव्हॅलिड. तर त्यांनी दिशा मला दिली नाही.
म्हटलं मला माहीत नव्हतं काय होणार, डिसॅबिलिटी काय आहे आणि इंजरी काय आहे. त्याने मला ॲस्कॉलरशिप माझ्या गावाला पाठवून दिलं. आपल्यासोबत आहेत देशसेवा करणारे विष्णुपंतजी पाटणकर सर. नेमकं देशसेवा करत असताना पाकिस्तानमध्ये 155 दिवस घालवणारे, म्हणजे पाकिस्तानच्या सैनिकांनी त्यांना 155 दिवस कैद केलं होतं. नेमकं त्याचं कारण काय, नेमकं ज्यावेळेस त्यांची त्यांना कैद केलं त्यावेळेस त्यांना त्या पाकिस्तानच्या सैन्याने विचारलं का तुम्ही इधर का किसली आहे हो, तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं का मी पेंटर हू, मी पेंटिंग करणे आया हू. तिथे 155 दिवस त्यांना तिथे पाकिस्तानच्या सैनिकांनी त्यांना विविध कामं करायला लावले, पेंटिंगचे कामं करायला लावले. तिथे त्यांना जेवणासाठी काय नेमकं चपाती देत होते, त्यांचे खूप हाल झाले. परंतु याही हालात त्याने 155 दिवस पाकिस्तानमध्ये काढले आणि आपल्या देशाची कुठली माहिती कोणाला दिली नाही. आज वयोवृद्ध आहेत, विविध आजार आहेत त्यांना, परंतु आजही त्यांना देशाविषयी प्रेम आहेत. माझा देश म्हणजे जरी ते पाकिस्तानला राहिले असेल परंतु माझा भारत देश त्यांना अभिमान आहे. मी ज्या देशात जन्मलो त्या देशाची मी सेवा केली. आज त्या देश आज त्यांचं वय 85 वर्ष वय आहे, परंतु आज त्यांना त्यांना देशाविषयी अभिमान आहे, आपल्या भारत देशाविषयी. सारे जहाज से अच्छा हिंदुस्तान हमारा असं त्यांचा वाक्य आहे सर, उद्देश आहे. खरंखरच देशसेवा काय असते आणि सैनिकाचं जीवन कसं असते, म्हणजे देशाच्या सेवेसाठी त्याला काय काय हाल अपेष्टा काय काय सह हे कुठले कुठले वार सहन करावं लागते, आज प्रत्यक्ष विष्णुपंतजी पाटणकर यांच्या माध्यमातून पाहायस मिळत आहे. देशसेवा करणारे खरंखर प्रत्येक सैनिकाला आम्ही सलाम करतो की ज्यांच्यामुळे आज आम्ही सुरक्षित आहे, ज्यांच्यामुळे आमचा देश सुरक्षित आहे. असे सैनिक पिढ्यानपिढ्या घडू आणि या सैनिकांचा आदर्श सर्व युवकांनी घ्यावं. यावेळेस सैन्य भरतीमध्ये मोठ्या उत्साहाने युवक मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. आज विष्णुपंतजी पाटणकर यांनी यांची भेट घेतली आणि त्यांनी देशसेवा केलं, त्यांचं कार्य आमच्या प्रेक्षकांमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांनी आम्हाला त्यांच्या भाषेत आम्हाला त्यांनी त्यांच्यासंग जे घडलेले अनुभव आहे ते सुद्धा आमच्यासोबत शेअर केले. आमचा हाच उद्देश आहे की प्रत्येक युवकांमध्ये देशसेवाची भावना निर्माण व्हावी. प्रत्येक युवकांनी देशसेवेकरता आपल्या घरचा एक व्यक्ती देशसेवेकरता पाठवावा आणि देशसेवा करून आपल्या कुटुंबाचं आपल्या गावचं आपल्या जिल्ह्याचं नाव रोशन व्हावं. हाच उद्देश पाहत्र कॅमेरा सुनिकू बावनेचा प्रवीण सारखं चुडामणीज पोर्टल.